गोड आहे. भूमी, तू जेवढी रूढ दिसतेस ना तेवढी नाहीयेस. नाही म्हणजे माझ्या शब्दाला मान देऊन तू अथर्व आणि मानसीच्या लग्नाला तयार झालीस म्हणून थँक्स. एक्सक्यूज मी मिस्टर आकाश, तुझा जो गैरसमज आहे ना तो प्लीज काढून टाक. गैरसमज? मी त्या दोघांचं प्रेम बघितलं आणि मला खात्री पटलीये की अथर्व माझ्या बहिणीला खूप सुखात ठेवेल आणि म्हणून मी या लग्नाला तयार झाले. त्यामुळे तुझ्या शब्दाला मान वगैरे देण्याचा प्रश्नच येत. कळलं? ओके ठीक आहे. म्हणजे मुद्दा काय? गंगेत घोडं न्हालं हो ना? आणि आता सगळं होतच आहे तर आपल्यातला वाद पण मिटवून टाकूया ना आपण. म्हणजे ह्या लग्नामुळे आपल्या दोघांमध्ये थोडं का होईना एक नातं निर्माण. हॅलो, आपल्यात कुठलंही नातं नाही आणि कधीही नसणार आहे. माझ्या मनूचं लग्न तुझ्या घरात होत आहे हा केवळ योगायोग आणि तिच्या आनंदाखातर मी तो स्वीकारलाय. या लग्नाच्या निमित्ताने जर माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलास ना तर माझ्या इतकी वाईट कोणीही नसेल. त्यामुळे माझ्या जवळ यायचं नाही. कळलं? कळलं मला. पण भूमी, आता मी तुझ्या जवळ नाही आलो. तू माझ्या जवळ आलीस. मी जे सांगितलं ना ते फक्त लक्षात ठेव. मी परत परत सांगणार नाही माझ्या जवळ यायचं नाही. हो चल. कुठलंही नातं जोडायचा प्रयत्न करायचा नाही. काय हूं? चॉकलेट.